रेकॉर्ड चालू केलं का? प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन, मेकॅनिझम ऑफ ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शनची मेकॅनिझम ज्या ठिकाणी स्टार्ट होते त्याला आपण म्हणतो प्रोमोटर रिजन. आणि या प्रोमोटर रिजनला आरएनए पॉलिमरेज बाइंड होत असतं. या आरएनए पॉलिमरेजमध्ये अनेक सब युनिट असतात, त्यातलं सिग्मा फॅक्टर या प्रोमोटर रिजनला बाइंड होतो. आणि हा सिग्मा फॅक्टर प्रोसेस इनिशिएट करण्याचं काम करतो आणि शेवटी प्रोसेस एंड करण्यासाठी इथं टर्मिनेटर रिजन आहे आणि या टर्मिनेटर रिजनला बाइंड होणारा फॅक्टर आहे रो फॅक्टर. जो रो फॅक्टर प्रोसेस एंड करण्याचं काम करतो. सो सिग्मा फॅक्टर ऑफ आरएनए पॉलिमरेज हेल्प्स इन इनिशिएशन ऑफ एमआरएनए सिंथेसिस, व्हाइल रो फॅक्टर हेल्प्स इन एंडिंग ऑफ ट्रान्सक्रिप्शन. आणि मध्ये मग आवश्यक असणारे बाकीचे कोड असणार सिस्ट्रॉन रिजन मध्ये असेल. तर होतं काय, प्रोसेसमध्ये काय होणार? फर्स्ट आरएनए पॉलिमरेज, सिग्मा फॅक्टर ऑफ आरएनए पॉलिमरेज बाइंड्स टू प्रोमोटर रिजन टू फॉर्म अ प्रोमोटर कॉम्प्लेक्स. आणि आता याच्यापैकी कोणता हे काय कॉपी होणार आहे, तर फक्त अँटीसेन्स स्ट्रँड कॉपी होणार आहे. आणि प्रमोटर रिजनला बाइंड झाल्याबरोबर हे जे असं कॉइल्ड होतं ना डीएनए, सुरुवातीला काय होणार आहे, अनकॉइलिंग ऑफ डीएनए, अनवाइंडिंग होणार डीएनएचं, दोन्ही स्ट्रँड सरळ होणार. रिप्लिकेशन आठवा, रिप्लिकेशन आठवा, दोन्ही स्ट्रँड सरळ होणार आणि त्याच्यातले हायड्रोजन बॉन्ड पण ब्रेक होणार. हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होऊन दोन्ही स्ट्रँड सेपरेट होणार, दोन्ही स्ट्रँड सेपरेट होणार. दोन्ही स्ट्रँड सेपरेट होणार इथं. आता आपल्याला माहिती आहे की त्याच्यापैकी हे स्ट्रँड कॉपी होणार आहे. ही आरएनए पॉलिमरेज इथं बाइंड झालेला आहे. बाइंड झाल्यानंतर आता ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाईड हा कन्सेप्ट तर तिकडेही रिप्लिकेशनमध्ये होता, इथंही रिप्लिकेशनच्या हे रिप्लिकेशनसारखंच आहे पण थोडंसं वेगळं आहे. तर या ठिकाणी जो बबल तयार झाला आहे या भागामध्ये, आता इथं न्यूक्लिओटाईड्स ॲक्टिवेट केले जातात. मग ॲडिनिन ट्राय ॲडिनिन न्यूक्लिओटाईड असेल, ग्वानिन न्यूक्लिओटाईड आहे, सायटोसिन न्यूक्लिओटाईड आहे आणि युरॅसिल न्यूक्लिओटाईड. हे न्यूक्लिओटाईड्सचं चार्जिंग ॲक्टिवेशन पॉलिमरेज एन्झाईमच्या मदतीनं केलं जाईल आणि मोनोफॉस्फेटचे ट्रायफॉस्फेट बनवले जातील, हेही आपल्याला माहीत आहे. आणि आता इथं कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाईड आणले जाणार, जोडले जाणार. आरएनए पॉलिमरेज एन्झाईम काय करेल, न्यूक्लिओटाईड आणणार. समजा आता इथं ॲडेनिन असेल तर इथं आणणार, कशाला आणणार आहे, थायमिनच्या ऐवजी आता इथं युरॅसिल, इथं ग्वानिन असेल समजा तर इथं सायटोसिन, इथं सायटोसिन असेल ग्वानिन, इथं थायमिन असेल इथं ॲडेनिन, इथं ग्वानिन आहे सायटोसिन,
या प्रमाण न्यूक्लियोटाइड आणले जातात जोडले जातात आणले जातात जोडले जातात या प्रमाण प्रोसेस होते 30 न्यूक्लियोटाइड्स पर सेकंड या स्पीडन प्रोसेस होते आणि कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्स जे आहेत या 3' जे होतं 3'-5' ना आहे त्याच्यावर पॉलिमरायझेशनची प्रोसेस झाली ती कोणत्या दिशेने झाली आहे 5'-3'. कारण पॉलिमिरेज एन्झाइम जे असतात ते 5'-3'ने काम करतात इथं प्राइमर पाहिजे का नाही प्राइमरची आवश्यकता नाही आणि शेवटी पॉलिमरायझेशन करून 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 हे न्यूक्लियोटाइड्स जे कॉम्प्लिमेंटरी आहेत ते ॲड केले जातील आणि आता हे mRNA बनेल mRNA बनलं टर्मिनेटर सिक्वेन्सकडे आल्यानंतर ते काय करणार प्रोसेस स्टॉप करणार टर्मिनेट करणार आणि टर्मिनेट केल्यानंतर हा जो mRNAचा मॉलिक्यूल आता बनलेला आहे याला म्हणायचं प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतील तर त्यांच्यामध्ये कुठलंही प्रोसेसिंग होत नाही डायरेक्ट ते यूज केलं जातं प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट पण युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये फर्दर प्रोसेसिंग यावर होत असतं काय काय होतं आपण बघू आता आता ही mRNAची चेन तयार झाली ही चेन इथून वेगळी होणार वेगळी झाल्यानंतर हे DNA पूर्वीसारखं राहणार पूर्वीसारखं याच्यामध्ये बेस पेअरिंग होणार वाइंडिंग होणार DNA पूर्वीसारखं आहे त्या स्थितीत राहणार आता काय बनलेलं आहे mRNA बनलेलं आहे प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट बनलेलं आहे कोणत्या दिशेनं 5'-3' या दिशेनं बनलेलं आहे मग हे mRNA प्रोकॅरियोटिक असतील तर हे डायरेक्ट यूज केलं जातं नो फर्दर प्रोसेसिंग इन प्रोकॅरियोट्स mRNA डायरेक्ट यूज केलं जाईल पण युकॅरियोटिकमध्ये मात्र डायरेक्ट यूज केलं जात नाही त्याला प्रोसेसिंगची आवश्यकता आहे काय आवश्यकता आहे बघू आपण का तसं आहे तेही बघू तर युकॅरियोटिक mRNA जो आहे त्याच्यामध्ये कोडिंग सिक्वेन्स आहेत काही नॉन कोडिंग सिक्वेन्स आहेत मध्ये मध्ये काही कोडिंग नॉन कोडिंग नॉन कोडिंग 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 नॉन कोडिंग अशा प्रकारचे सिक्वेन्स असतात जे कोड्स प्रत्यक्ष या प्रोटीन बनवायला पाहिजेत त्याला आपण म्हणतो एक्सॉन्स फंक्शनल इन्फॉर्मेशन आहे ती एक्सॉन्स आणि ज्यामध्ये नॉन कोडिंग सिक्वेन्स आहेत ज्याचा काही उपयोग नाही आहे पुढे कोड होणार नाही तयार त्यांना आपण म्हणतो इंट्रॉन्स तर प्रायमरी ट्रान्सक्रिप्टमध्ये फंक्शनल नॉन फंक्शनल असे सगळे कोड एकत्र असतात मग इथं काय केलं पाहिजे असंच राहू द्या का नाही तर नॉन कोडिंग सिक्वेन्स इथं स्प्लायसिसोम हा सेल ऑर्गॅनेल यूज केला जातो आणि स्प्लायसिंग प्रोसेस होते स्प्लायसिंग होते म्हणजे काय केलं जातं तर नॉन कोडिंग इथं कटिंग केलं झालं क्लिविंग क्लिव्ह करून त्याचे तुकडे तुकडे केले नॉन कोडिंग सिक्वेन्स सगळे रिमूव्ह केले इंट्रॉन्स रिमूव्ह केले आणि सगळे फक्त एक्सॉन 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 जोडले लायगेटच्या मदतीनं आणि एक्सॉन 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 सगळे जोडले आता 5'-3'नं हे जोडलेले आहेत आता हे झालं फंक्शनल RNA हे झालं फंक्शनल RNA कारण इंट्रॉन नको असलेले सगळे सिक्वेन्स आता काढून टाकलेले आहेत या प्रोसेसला म्हणायचं क्लिविंग अँड स्प्लायसिंग
आता क्लिविंग आणि स्प्लायसिंग झाल्यानंतर आणखी याला काही ॲडिशनल प्रोसेस या ठिकाणी होत असतात. हा ॲक्च्युअली आता कोडिंग सिक्वेन्स आहे, हा ॲक्च्युअली कोडिंग सिक्वेन्स आहे. या कोडिंग सिक्वेन्समध्ये या एंडला काय असणार आहे निश्चित सांगता येईल, ए यू जी इनिशिएशन कोडॉन असणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला तीन पैकी एक कोड स्टॉप कोडॉन पैकी यू ए ए यू जी ए यू ए जी तीन पैकी एक कोडॉन तिथं असणार. आणि याच्यामध्ये फर्दर प्रोसेसिंग इथं 10 ते 100 यू टी आर असतात, अनट्रान्सलेटेड रिजन. यू टी आर अनट्रान्सलेटेड म्हणजे फंक्शनल नाही, इतर बेसेस आहेत जे ट्रान्सलेट होत नाहीत. आणि याला ग्वानोसिन रेसिड्यूचं कॅप तयार होतं. ग्वानोसिन रेसिड्यूचं कॅप तयार होतं म्हणजे जी फॉस्फेट 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 जी टी पीचं कॅपिंग इथं होतं. या प्रोसेसला आपण म्हणतो कॅपिंग. कशासाठी कॅपिंग पाहिजे? तर ट्रान्सलेशनची प्रोसेस व्यवस्थित व्हावी त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी कॅपिंग होतं. आणि इथं मध्ये 10 ते 100 बेसेसचा अनट्रान्सलेटेड रिजन आहे. त्याच्यानंतर इनिशिएशन कोडॉन टू स्टॉप कोडॉन साधारण 2500 बेसेस त्या दरम्यान असतात. त्याच्यानंतर अनट्रान्सलेटेड रिजन थोडा आहे इकडेही. आणि पॉली ॲडिनिलेटेड पॉली ए पॉली ॲडिनिलेट रेसिड्यू या ठिकाणी आहे. आणि त्याचं सुद्धा एक टेल याला जोडलं जातं, याला आपण टेलिंग म्हणतो. म्हणजे ॲडिशनल प्रोसेसेस काय झाल्या इथं? कॅपिंग आणि टेलिंग. या टेलमध्ये 200 to 300 बेसेस असतात. 200 ते 300 बेसेसचं टेल इथं असतं. आत्ता हे झालं फंक्शनल आरएनए एमआरएनए. आणि हे एमआरएनए आता पुढच्या प्रोसेससाठी वापरलं जाणार. हे एमआरएनए आता न्यूक्लियर पोअरमधून बाहेर येणार. हे सगळं न्यूक्लियसमध्ये घडलेलं आहे. हे न्यूक्लियर पोअरमधून आता बाहेर येणार आणि जिथं प्रोटीन बनवायचं असेल त्या साईटला जाणार. अशा प्रकारे या डीएनएकडनं एमआरएनएच्या फॉर्ममध्ये एक कॉपी तेवढ्याच भागाची तयार झाली. आणि ती कॉपी प्रोटीन जिथं बनवायचं आहे तिथं ती आणली गेली. जसं काल आपण म्हटलेलं आहे की 100 नंबरच्या पेजची फक्त झेरॉक्स आम्हाला युनिटला लागणार होती, ती कॉपी करून आणलेली आहे. या डीएनएची कॉपी करून एमआरएनए पाहिजे त्या प्रोटीनसाठी फक्त बनवणे यालाच आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. आणि ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये काय काय होत आहे? पहिलं प्रोमोटर रिजन जिथं असेल तिथं आरएनए पॉलिमरेज एन्झाइम बाइंड होतं, सिग्मा फॅक्टर त्यातला तिथं बाइंड होतो. आणि अनवाइंडिंग होतं या स्ट्रँडचं, दोन्ही स्ट्रँड अनकॉइल्ड होतात, सेपरेट होतात. आणि एक बबल तयार होतो. नायट्रोजन इथं बेसेस जे आहेत ते ब्रेक होणार, हायड्रोजन बॉन्ड्स, त्यामुळे सेपरेट होणार दोन्ही स्ट्रँड, बबल तयार होणार एक. आणि बबल तयार झाल्यानंतर मग इथं आरएनए पॉलिमरेज जे एन्झाइम आहे ते एन्झाइम काय करेल? न्यूक्लिओटाइड आणेल, जोडेल आणेल जोडेल. आरएनए पॉलिमरेज 2 आहे इथं. ते काय करणार? न्यूक्लिओटाइड, ॲक्टिवेटेड न्यूक्लिओटाइड आणणार, जोडणार आणणार जोडणार आणणार जोडणार. 30 न्यूक्लिओटाइड पर सेकंद या स्पीडनं करणार.
इथं प्रायमर वापरला जातो का? नाही वापरला जात प्रायमर, प्रायमर नाही वापरला जात. तर अशा प्रकारे इथं पॉलिमरायझेशन होणार. दुसऱ्या टोकाला टर्मिनेटर रिजन आहे, तिथं या प्रोसेसचा शेवट होणार, कारण रो फॅक्टर टर्मिनेट करण्यासाठी आवश्यक आहे. आणि नंतर हे जे एमआरएनए बनलेलं आहे ते सेपरेट होणार. सेपरेट झालं की पुन्हा या डीएनएचं कॉइलिंग पूर्वीसारखं आहे तसंच होणार, वाइंडिंग होणार. जे एमआरएनए बनलं जातं ते प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट आहे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये, ते एमआरएनए डायरेक्ट यूज केलं जातं, त्याला कुठलंही प्रोसेसिंगची आवश्यकता नाही. ते पॉलिसिस्ट्रॉनिक आहे, इट डज नॉट रिक्वायर फर्दर प्रोसेसिंग. बट यूकॅरियोटिक एमआरएनए रिक्वायर्स फर्दर प्रोसेसिंग बिकॉज इट कंटेन्स इंट्रॉन्स, एक्झॉन, इंट्रॉन, एक्झॉन, इंट्रॉन, एक्झॉन, इंट्रॉन, एक्झॉन. आणि त्यामुळं स्प्लायसिसोम नावाचा ऑर्गॅनेल आहे, त्याच्या मदतीनं काय होणार? क्लिविंग, तुकडे 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 होणार, इंट्रॉन काढून टाकणार, सगळे एक्सॉन 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 जोडणार आणि एक कम्प्लीट एमआरएनए, फंक्शनल एमआरएनए बनवला जाईल. जी एमआरएनएवरती असलेली जेनेटिक इन्फॉर्मेशन असते त्या इन्फॉर्मेशनला आपण क्रिप्टोग्राम म्हणतो, क्रिप्टोग्राम. द जेनेटिक इन्फॉर्मेशन प्रेझेंट ऑन एमआरएनए, दॅट फंक्शनल एमआरएनए, दॅट इज कॉल्ड ॲज क्रिप्टोग्राम. काही ठिकाणी क्वेश्चन त्यावर आहे. मग हे क्लिविंग स्प्लायसिंग झाल्यावर पुन्हा फर्दर प्रोसेसिंग लागतं का? लागतंच. काय? गॉनोसिन रेसिड्यूचं इथं काय बनतंय? जीटीपी. जीटीपीचं काय बनतंय? कॅप बनतं. ट्रान्सलेशन परफेक्ट व्हावं यासाठी पाहिजे. मध्ये अनट्रान्सलेटेड रिजन आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे. पुन्हा एयुजी पासून सुरू होऊन स्टॉप कोडॉनपर्यंत एंड होणारी अनेक मध्ये कोड असतील. जेवढं प्रोटीन असेल, जेवढं प्रोटीन असेल म्हणजे 100 अमिनो ऍसिडचं प्रोटीन असेल तर इथं 101 कोड असणार आहेत. 200 अमिनो ऍसिडचं समजा प्रोटीन असेल तर 201 कोड असणार आहेत. 500 अमिनो ऍसिडचं प्रोटीन असेल तर 501 कोड असणार आहेत. शेवटी इथं नॉनसेन्स कोडॉन किंवा टर्मिनेशन कोडॉन असणार आहे. पुढेही अनट्रान्सलेटेड रिजन थोडा आहे. आणि पॉली ॲडिनिलेट रेसिड्यू, पॉली ए, 200 ते 300 बेसेसचा इथं टेल त्याला जोडलं जातं. कॅपिंग झालं, टेलिंग झालं, म्हणजे पहिलं क्लिविंग आणि स्प्लायसिंग झालं, कॅपिंग झालं, टेलिंग झालं आणि आत्ता हे फंक्शनल आरएनए. पूर्वी याला एचएन आरएनए, हेट्रोजिनस आरएनए, याला अनप्रोसेस जे होतं त्याला म्हटलं जात होतं. आता हे फंक्शनल आरएनए आहे, हे फंक्शनल एमआरएनए आहे. आणि हे एमआरएनए आता न्यूक्लिअर पोअरमधून बाहेर पडणार आणि पुढच्या प्रोसेससाठी हे यूज केलं जाईल. साईट ऑफ ट्रान्सलेशन जिथं असेल, प्रोटीन बनवायची जिथं प्रोसेस होणार तिथं हे ट्रान्सलेट केलं जाईल. ट्रान्सलेशनची प्रोसेस आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करूया. आता ते अर्धवट होईल, उद्याच्या लेक्चरला आपण स्टार्ट करू.